शंकरपाळी म्हटलं की ती कशी असावी तर अगदी मस्त बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत. आता बाजारामध्ये हलवाई खुसखुशीत शंकरपाळीसाठी पीठ मळण्याची जी ट्रिक किंवा पद्धत वापरतात ना, तीच पद्धत वापरून इथे आपण ही मस्त अशी भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार केलेली आहे. अशा पद्धतीने बनवलेली शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही, तेलात विरघळत नाही, कडक होत नाही, त्याचबरोबर तळल्यानंतर मऊसुद्धा पडत नाही. आणि शंकरपाळी मस्त खुसखुशीत व्हावी, तेल पिऊ नये, तेलात विरघळू नये, कडक होऊ नये, यासाठी इथे मी काही बारीक सारीक टिप्ससुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या शंकरपाळी बनवताना तुम्हाला भरपूर उपयोगी पडणार आहेत. चला तर मग पटकन आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे पसरट परात किंवा आपल्याला ताट घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण काढून घेऊ अर्धा कप साजूक तूप. तर साजूक तूप आपल्याला खूप जास्त घट्टसर घ्यायचं नाही किंवा अगदीच वितळलेल्या तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही. थोडंसं रव्याळ टेक्स्चर असलेलं आपण तूप इथे घेतलंय. आता या तुपाला आपल्याला एखाद मिनिटभर हातानेच फेटून घ्यायचंय. तर तूप थोडंसं फेटून घेतलं की त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पिठी साखर. तर एक कपभर पिठी साखर मी यामध्ये घातली. तर पिठी साखर यामध्ये घातली की याला चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी हाताने बघा याला असं आपल्याला फेटायचं आहे. तर जवळपास 3 ते 4 मिनटं याला मी हाताने चांगलं फेटून घेतलं आणि त्यानंतर बघा याला छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि याचा थोडासा रंग देखील बदललेला तुम्हाला दिसत असेल. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा वनस्पती तूप वापरलं तरी देखील चालेल, पण प्रमाण मात्र हेच ठेवा. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे. त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आणि आता हे चांगलं मिक्स करून पुन्हा एकदा हाताने याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा दूध तूप साखर मी हातानेच अगदी व्यवस्थित फेटून छान असं याचं मिश्रण तयार करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. तर इथे मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर हा 500 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो मैदा आहे. थोडा थोडा मैदा आपल्याला यामध्ये घालत आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर शिल्लक ठेवलेला मैदा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला यामध्ये एकजीव करून चांगलं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळण्याकरता मला संपूर्ण 1/2 किलो मैदा लागलेला आहे. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मैदा कमी जास्त लागू शकतो. तर हे बघा इथे आपलं हे शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे. आपण जे तूप पिठी साखर आणि दुधाचं मिश्रण बनवून तयार केलं होतं त्यामध्ये संपूर्ण 1/2 किलो मैदा मळून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालेलं आहे. आपण जे साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात शंकरपाळीचं हे अगदी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आता लगेच आपण शंकरपाळी तयार करायला घेऊयात. तर या पिठाचे थोडेसे असे मोठ्या आकाराचे गोळे घ्यायचे. याच्या कडेने तुम्हाला थोडेसे क्रॅक्स गेलेले दिसत असतील, पण हे पीठ आपल्याला असंच हवं आहे. कारण खूप जास्त पीठ घट्ट मळलं गेलं तर शंकरपाळी आपल्याला लाटताच येणार नाही आणि अगदी पातळ मळलं गेलं तर शंकरपाळी तळल्यानंतर कडक होईल. त्यामुळे तूप आणि दुधाचं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे मग शंकरपाळी छान खुसखुशीत होईल. आता याला आपण लाटून घेऊ. तर हे लाटण्याकरता आपल्याला पीठ किंवा तेल लावायचं नाहीये, कारण यामध्ये आपण तूप घातलेलं असल्यामुळे हे लाटताना अजिबात पोळपटाला चिकटत नाही. तर हे बघा इथे मी ही अशी थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे. हे आपल्याला जाडसरच लाटायचं आहे, कारण शंकरपाळी जाडसर लाटली की ती छान खुसखुशीत होते आणि जर का आपण तिला पातळ लाटलं तर तळल्यानंतर ती मात्र कडक होते. तर पोळीच्या कडेने जे क्रॅक्स गेलेले होते त्याला कट करून काढून टाकलं आणि याला चौकोनी आकार देऊन घेतला. आता आपण शंकरपाळी कट करून घेऊ. तर शंकरपाळी इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कापणीचा आकार देऊ शकता किंवा चौकोनी आकारामध्ये देखील कट करून घेतली तरी देखील चालेल. तर इथे मी शंकरपाळी थोडीशी जाडसर अशी कट करून घेतली. अशी जाड शंकरपाळी कट केली की म्हणजे मग शंकरपाळी तळल्यानंतर छान खुसखुशीत होते आणि तिला भरपूर सारे लेअर्स देखील सुटतात. आता या सगळ्या शंकरपाळ्या मोकळ्या करून याला ताटामध्ये काढून घेऊ. आता आपण अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाच्या देखील शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा सगळ्या पिठाच्या शंकरपाळ्या लाटून इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत.
तर बघा, साधारण 1 सेंटीमीटर इतपत जाडीच्या या मी शंकरपाळ्या कट करून घेतल्या, म्हणजे मग त्या तळल्यानंतर छान खुसखुशीत होतील. आता या शंकरपाळ्या लगेच आपण तळायला घेऊयात. तर शंकरपाळी तळण्याकरता तेल मध्यम गरम असावं, त्यानंतर आपल्याला गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि शंकरपाळी तळून घ्यायची आहे. आता शंकरपाळी तळत असताना तेल व्यवस्थित गरम असणं फार गरजेचं आहे. जर तेल कमी गरम असेल तर अशा वेळेला शंकरपाळी तेल खूप जास्त शोषून घेते आणि तळल्यानंतर ती मऊ पडते, किंवा शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याची देखील शक्यता असते. उलट तेल जर खूप जास्त तापलेलं असेल तर शंकरपाळी वरच्यावर तळली जाते आणि आतमध्ये मात्र तशीच कच्ची राहते. तर बघा, शंकरपाळीला आपल्याला सतत एकसारखं खालीवर करत किंवा झाऱ्याने हलवत साधारण 3 ते 4 मिनिट मंद ते मध्यम आचेवरती हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहे. शंकरपाळी अशी सतत एकसारखी हलवत राहायची म्हणजे मग सगळ्या बाजूने ती एकसारखी अशी तळली जाते आणि तिला रंग खूप छान येतो. तर हे बघा, हलक्याच्या तांबूस रंगावरती इथे मी शंकरपाळी तळून घेतली. आता हिला आपण तेलातून काढून घेऊ. तर बघा, शंकरपाळी छान अशी टम्म फुगलेली आहे, भरपूर असे याला लेयर्स देखील आलेले आहेत आणि छान एकसारख्या रंगावरती शंकरपाळी तळली गेलेली आहे. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर थोडीशी झाऱ्याला कडक जाणू लागली की याला तेलामध्ये गोल गोल फिरवत सतत खालीवर करत मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला तळून घ्यायची, म्हणजे मग शंकरपाळी अगदी व्यवस्थित आणि एकसारखी तळली जाते, कुठे फिक्की किंवा कुठे डार्क डाग आल्यासारखे हिला दिसत नाहीत. शंकरपाळ्या तळत असताना एका वेळेला आपल्याला खूप जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये घालायचं नाहीत, नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे शंकरपाळी तेल पिते आणि तळल्यानंतर ती खूप तेलकट होते, त्याचबरोबर मऊ देखील पडते. तर यापेक्षा खूप जास्त वेळ शंकरपाळी आपल्याला तेलामध्ये ठेवायची नाहीये, कारण तेलातून बाहेर काढून घेतल्यानंतर देखील शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालूच असते, कारण यामध्ये आपण तूप घातलेलं आहे, तुपाचा वापर केलेला आहे. तर इथे मी शंकरपाळीची दुसरी बॅच देखील तळून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या बघा, इथे मी एकसारख्या रंगावरती छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर तळल्यानंतर बघा, सगळ्या शंकरपाळ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळीला भरपूर सारे असे लेअर सुटलेले आहेत, छान क्रॅक्स गेलेले आहेत, त्यामुळे समजतंय की शंकरपाळी अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट देखील झालेली नाहीये. आणि ही शंकरपाळी बघा, अगदी आतपर्यंत हिला भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत आणि त्यामुळे मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. तर अशी ही बिस्किटापेक्षाही खुसखुशीत आणि खारीसारखे भरपूर सारे लेअर सुटलेली शंकरपाळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. इथे मी सांगितलेल्या साहित्याचं प्रमाण आणि टिप्स वापरून तुम्ही जर का शंकरपाळी बनवली तर नक्कीच तुमची शंकरपाळी देखील अजिबात तेलात विरघळणार नाही, तेल पिणार नाही, मऊ पडणार नाही किंवा कडकही होणार नाही. तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद.